श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थांच्या दिव्य अनुभूतीच्या या कथनामध्ये सर्व रसिक भाविकांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाठवत असलेल्या दिव्य अनुभवाबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत। आपल्यामुळेच महाराजांचे पवित्र कार्य आम्ही यशस्वीरित्या समोर नेतो आहे। असेच आपले दिव्य अनुभव आम्हाला नेहमीच पाठवत चला। शक्य असल्यास अनुभवाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून देखील तुम्ही आम्हाला पाठवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर खाली बॉक्समध्ये दिलेला आहे। तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन आजच्या अनुभव कथनाला सुरुवात करूया। तर आज सर्वप्रथम ज्या स्वामी भक्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचं नाव आहे श्री सुजित पाळकर शिबलापूर येथून, आणि अनुभवाचे शीर्षक आहे श्री स्वामी कृपेमुळेच लाभले जीवदान। श्री सुजित सर लिहितात, मी लहानपणीपासूनच महाराजांचा परमभक्त, मला अनेक लहान मोठे अनुभव नेहमीच येत असतात, त्यापैकी काही ठळक अनुभव मला तुम्हाला सांगायचे आहेत। श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव अत्यंत प्रभावी व प्रचंड असे असतात हे मला आलेल्या अनुभवातून सिद्ध होतं। मी शिबलापूर येथील असून गेल्या 5 वर्षापासून सेवेकरी आहे। महाराजांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतो व आमच्या गावात साप्ताहिक आरती देखील असते। मला दिनांक 25 एप्रिल 2006 रोजी त्र्यंबकेश्वर येथे मीटिंगसाठी जायचे होते, म्हणून मी रात्री सर्व तयारी करीत असताना कपड्यांना इस्त्री करण्यास सुरुवात केली। मी बोर्डमध्ये पिन घातली, त्यावेळेस 7-8 फूट वायर लाल होऊन लागली होती। माझ्या घरामध्ये माझा भाऊ व मावशी होती। माझा भाऊ पलंगावर झोपला होता, तडकन त्याने वायर तोडण्याचा प्रयत्न केला पण ती वायर जळतच होती, लाइटिंग प्रमाणे दिसत होती। तेवढ्यातच मावशीने व मी मोठ्याने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू केला व महाराजांनी मला काय बुद्धी दिली, वायर जळत असतानाच मी ते बटन बंद केले व मोठ्या भावाने ते कपडे काढून घेतले व आग ताबडतोब बंद झाली, परंतु घरात सर्वत्र धूर झाला होता। आजूबाजूची माणसे जमा झाली, त्यांना आम्ही सर्व काही सांगितले। इतक्या मोठ्या अपघातातून आम्ही वाचलो, आम्हाला जीवदान मिळाले ते निवळ श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळेच। यानंतर मी कुठलेही काम करीत असताना फक्त श्री स्वामी समर्थ या गुरुमंत्रानेच करत असतो। श्रींची कृपा आमच्या कुटुंबावर नेहमीच अशी राहो ही त्यांच्या चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। तर सुजित सर, फारच अविश्वसनीय असा आपला महाराजांचा अनुभव होता। श्री स्वामी समर्थ या महाराजांच्या मंत्रामध्ये खरोखर किती सामर्थ्य आहे हे आपल्या अनुभवातून सिद्ध होतं। यानंतर ज्या स्वामी भक्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचं नाव आहे सौ गायत्री राठी एरंडोल येथून, आणि अनुभवाचे शीर्षक आहे स्वामींची प्रेरणा। सौ गायत्रीताई लिहितात, लहानपणापासूनच स्वामींच्या अगणित चमत्काराचे आम्ही धनी आहोत, याची प्रचिती आली ती आज मला तुम्हाला इथे सांगायची आहे। शनिवार दिनांक 8 ऑक्टोबर 2005 या दिवशी प्रचंड मानसिक अस्वस्थता जाणवत होती, काय करावे ते समजत नव्हते। श्री स्वामींचा जप सुरू होता पण डोळ्यातून सारखे पाणी वाहत होते। माझी जशी स्थिती होती अगदी त्याचप्रमाणे माझ्या आई वडिलांची होती। काहीतरी प्रचंड मोठं संकट येत आहे हे अप्रत्यक्षपणे जाणवत होते। तशातच रविवार दिनांक 9 ऑक्टोबर 2005 रोजी संध्याकाळी मी वडिलांसोबत जळगावी कामानिमित्त सोबत गेले। माझा 3 वर्षाचा मुलगा चिरंजीव आयुष्यही माझ्यासोबत होता। रात्री एरंडोलला परत येण्यासाठी 8:30 सुमारास हायवेवर आलो व बस येण्याची वाट पाहत आम्ही उभे राहिलो। थोड्याच वेळात बस आली
आणि आम्ही सर्व बसमध्ये चढण्यासाठी पुढे जेमतेम 1-2 पावले आलो असतानाच तेवढ्यात मागून अतिशय वेगाने एक व्यक्तीची मोटरसायकल आमच्या दिशेने आली व काही क्षणातच काय झाले ते समजले नाही। माझे वडील तिच्या धडकेने लांब झाडामध्ये जाऊन पडले। मी आणि माझा मुलगा चिरंजीव आयुष्यही लांब झुडपात जाऊन पडलो। मोटरसायकल माझ्या अगदी जवळ येऊन पडली, परंतु मला व वडिलांना आणि मुलास एक साधा ओरखडा सुद्धा आला नाही। बसमधील व आजूबाजूंच्या सर्व लोकांनी आमच्या या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केले। त्यांना वाटले एवढ्या जोरात धडक लागून देखील कुणाला सुद्धा साधी खरोच देखील आले नाही। अगदी तीनही व्यक्ती सही सलामत वाचल्या होत्या। केवढी ही श्री महाराजांची कृपा। घडलेला प्रकार आम्ही घरी परतल्यावर सर्वांना सांगितले, त्यांनाही खूपच आश्चर्य वाटू लागले। आजही आमच्या संपूर्ण कुटुंबावर श्री स्वामी समर्थांची कृपा नेहमीच असते। श्री स्वामी समर्थ। तर सौ गायत्रीताई, फारच अप्रतिम असा आपला स्वामींचा अनुभव होता। श्री स्वामी समर्थांना कृपा सिंधू का म्हणतात हे आपल्या अनुभवातून सिद्ध होतं। अशी श्रींची कृपा आपल्या समस्त भक्तगणांवरही होऊ द्या ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर श्रोते हो, हे होते श्री स्वामी समर्थांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव। आपणासही असे काही अनुभव आलेले असल्यास आम्हाला ईमेलद्वारे अथवा अनुभवाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हॉट्सअपद्वारे पाठवा। आम्ही तुमचा व्हिडिओ तुमच्या नावासहित प्रकाशित करू। आमचा ईमेल ॲड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर खाली बॉक्समध्ये दिलेला आहे। सर्व भक्तांना एवढीच विनंती आहे की श्री स्वामी समर्थांची महती इतर भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।